वेलकम टू द दोन स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुमच्यासाठी इयत्ता सातवीचा इतिहास नागरिकशास्त्र भूगोलची घटक चाचणी पहिली याचा पेपर घेऊन आलोय गेल्या वर्षीचा पेपर आहे सराव अभ्यास करण्यासाठी हा पेपर मी तुम्हाला दाखवतोय तर इथे बघा प्रश्न पहिला काय गटातील वेगळा शब्द शोधून लिहा पहिला काय गट दिला बघा स्मारके नाणी लेणी आणि कथा दुसरं काय आहे सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद गोरी आणि बाबर याच्यातला वेगळा शब्द ओळखून द्यायचा आपल्याला आता प्रश्न एक मधला ब काय बघा नावे लिहा गोंडवनची राणी आणि संत तुकारामांचे गाव यांची नावं लिहायची आता प्रश्न दुसरा अ एका वाक्यात लिहा स्मारकांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो बुद्रुक म्हणजे काय आता बघा प्रश्न दोन मधला ब कारणे लिहा फक्त एक दोन दिलेत त्यातलं एकच कारण लिहायचं आपल्याला शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो आणि संत कबीर हे भक्त चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले यातले एकाच उत्तर लिहायचं आपल्याला आता आपल्या नागरिकशास्त्राचा भाग सुरू होतो नागरिकशास्त्रामध्ये काय दिले बघा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते योग्य पर्याय निवडायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद दुर्गाबाई देशमुख की बी एन राव आता दुसरा प्रश्न काय प्रौढ मतदान मत पद्धतीनुसार वयाची किती वर्षे पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे तर अठरा वर्षे सोळा वर्षे एकवीस वर्षे की चौदा वर्षे थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो आता पान दोन वरती बघा दुसरा प्रश्न आहे शेषाधिकार म्हणजे काय आता पुढचा भाग भूगोल ओके रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची टिंबटिंब स्थिती असते प्रश्न एक मधला ब बा आता जोड्या लावून साखळी बनवा अ गट ब गट आणि क गट साखळी बनवायची लाटा केंद्रोस्थारी केंद्रो, प्रेरणा ब गट काय बघा पृथ्वीचे परिवलन चंद्र सूर्य व पृथ्वी आणि वारा क गट काय पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते भूकंप व ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते आता पुढचा प्रश्न काय थोडक्यात उत्तरे लिहा फक्त एक सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल भरती ओहोटीचे चांगले व वा वाईट परिणाम कोणते ते लिहा आणि ब प्रश्न काय आकृती काढा व नावे लिहा खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण आणि खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण सूर्यग्रहणाची पण आकृती काढायची चंद्रग्रहणाची पण काढायची मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि सप्ट झोप स्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद